मूळ फवास आणि बाहेरून आलेला फवास. कोण मूळ पवार, कोण बाहेरचे पवार? पवार आडनावावरून नवाबाद. पवारांकडून लेकीची पाठराखण, सुनेला टोला. पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव, मात्र याच आडनावावरून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चांगलीच झुंपली आहे. पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत केलं. त्यांचा रोक अर्थातच पवारांची कन्या सुप्रिया सुळेंकडे होता. त्यावर शरद पवारांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, इतक्या मोजक्या शब्दात पवारांनी अजित पवारांसह त्यांची पत्नी सुनेत्रा पवारांना टोला लगावला. त्याच्या चुकीचं काय असे दुसरे असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार. पवारांनी सुनबाई सुनेत्रा पवारांचा बाहेरून आलेल्या पवार असा उल्लेख केल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुलीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार गटानं केली, तर अजित पवारांच्या लग्नाला 39 वर्ष होऊनही सून बाहेरची कशी होऊ शकते, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला. पवार साहेब पोटच्या लेकीसाठी धृतराष्ट्र झालेले आहेत, लेक ही लक्ष्मी आहे, तर बाहेरची येणारी सून आपल्या घरातली ही महालक्ष्मी असते. परंतु निवडणुकीसाठी आपल्या सुनेला दुसऱ्या मिनिटाला, ज्यावेळी आता तिला सन्मान द्यायची वेळ आलेली आहे, त्यावेळी दुधातल्या पडलेल्या माशीसारखं बाजूला काढणं हे कुठल्याही सून स्वीकार करणार नाही. त्याच्यामुळे सुना नक्कीच बारामती मतदारसंघातल्या पण सुना याचं उत्तर मतदानातनं तुम्हाला देताना दिसते. शरद पवारांचं आताचं जे विधान आलंय की मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार, म्हणजे याच्यात त्यांना काय एक्झॅक्टली म्हणायचंय की एखादी सून जर ती 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष जरी लग्न होऊन झालेले असले तरी ती घरची होत नाही, ती बाहेरचीच राहते, हे कितपत योग्य आहे? म्हणजे हे त्यांचं बोलणं मला बिलकुल पटलं नाही, बिलकुल आवडलं देखील नाही. बारामती मधील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या राजकीय लढतीचं रूपांतर आता कौटुंबिक संघर्षात झालंय. जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल तसतसा पवार विरुद्ध पवार हा वाद आणखीन विकोपाला गेला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास,